नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीके प्रवीण देसले चॅनल मध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। या चॅनलवर 5वी ते 10वी मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयासोबत इतर विषयांचेही व्हिडिओ अपलोड करत आहोत। तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या। विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी पाठ क्रमांक 5 सुरांची जादूगिरी या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया। प्रश्न 1, चौकटी पूर्ण करा। अ, गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्ये। उत्तर 1, मंद, लयबद्ध, प्रौढ व दमदार आवाज। 2, जात्यात घास घातल्यावर येणारा भरडा आवाज। 3, पीठ होताना सौम्य सूर। 4, गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट। आ, आस म्हणतात भरलेले संमेलन। शब्दांचे, सुरांचे, आवाजांचे। प्रश्न 2, एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिया। अ, खेडे जिथे विसावते ते ठिकाण। उत्तर, निसर्गाची लडीवाळ मांडी। आ, खेड्याला दिलेली उपमा। उत्तर, रानफुले। ई, लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वाद्य। उत्तर, दळणाचे जाते। प्रश्न 3, का ते लिया। अ, घरातल्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त होते कारण। उत्तर, घरातल्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त होते कारण अर्धी जाग व अर्धी निद्रा अशी लेखकांची अवस्था झालेली असते आणि त्यातच अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा मिळालेला असतो। आ, कंटाळलेले वासरू टाहो फोडते कारण। उत्तर, कंटाळलेले वासरू टाहो फोडते कारण ते दुधासाठी आसुसलेले असते। प्रश्न 4, खालील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिया। अ, पाटेला पुरती जाग आली नव्हती। उत्तर, क्वचित कुठेतरी एखादे काम सुरू झालेले असते त्याचा फारसा आवाज येत नसतो, माणसांच्या हालचाली झालेल्या नसतात। आ, थोड्या वेळाने दिशांना आकार आला। उत्तर, काळोख विरळ होत गेला, प्रकाश हळूहळू पसरू लागला, सर्व दिशांकडील झाडे झुडपे दिसू लागली। ई, अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला। उत्तर, आई चिमणी पेटवते आणि जात्यावर दळू लागते तेव्हा चिमणीचा पिवळसर प्रकाश घरातल्या वस्तूंवर हळूहळू तरंगू लागतो। प्रश्न 5, योग्य जोड्या लावा। अगट, बगट। अगट, एक, चिमण्यांची नाजूक चिवचू म्हणजे जणू। 2, सकाळचे हे संगीत। 3, एखादा पोपट। बगट, अ,
या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो. आ काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज, ई ठेका धरणारा आवाज, अगट बगट, चार गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे, पांच कोंबड्यांचा कॉक कॉक असा, ई व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा चढाव्यात, ऊ वाद्यवृंदांसारखे वाटते. उत्तर, एक चिमण्यांची नाजूक चूचू म्हणजे जणू व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा चढाव्यात. दोन सकाळचे हे संगीत वाद्यवृंदांसारखे वाटते. तीन एखादा पोपट या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो. चार गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज. पांच कोंबड्यांचा कॉक कॉक असा ठेका धरणारा आवाज. प्रश्न सहा, आवाजाची सोबत ही संकल्पना तुमच्या शब्दात सांगा. उत्तर, कधी कधी आपल्याला खूप शांतता जाणवते, आपण त्या शांततेला नीरव शांतता म्हणतो. इंग्रजीत तिला पिनड्रॉप सायलेन्स म्हणतात. त्यावेळी आजूबाजूला आवाजाचा टिपूसही नसतो असे आपण समजतो, पण हे अजिबात खरे नाही. जर अचानक आवाजाला रंगरूप प्राप्त झाले तर आपल्या अवतीभोवती हजारो आवाज असून आपण आवाजाच्या समुद्रातच राहत असल्याचे आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. आपल्या अवतीभोवती प्रत्येक क्षणाला शेकडो आवाज अस्तित्वात असतात. दिवसा किंवा रात्री कधीही एक प्रयोग करून पहा. डोळे मिटून घ्या, स्वतः पूर्णपणे शांत राहा. आता जवळचे आवाज ऐकायचा प्रयत्न करा. तुम्हाला कितीतरी आवाज ऐकू येऊ लागतील. आपल्याला कल्पनाही येणार नाही इतके आवाज निर्माण होत असतात. आता दुरून येणाऱ्या आवाजांवर लक्ष केंद्रित करा. दुरूनही खूप आवाज ऐकू येतात हे लक्षात येईल. थोडक्यात, आपण आवाजाच्या सोबतच राहत असतो. आवाजच नसतील तर आपले जगणे कठीण होईल. या पृथ्वी तलावर समजा सगळी माणसे नष्ट झाली आणि आपण एकटेच एक मानव म्हणून शिल्लक राहिलो, तर आपण फार काळ जगू सुद्धा शकणार नाही. आपल्याला आवाजाच्या सोबत राहावे लागते. आवाजाशिवाय आपण राहू शकत नाही. प्रश्न सात, दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा. ऐकावेसे वाटणारे आवाज, त्रासदायक वाटणारे आवाज. ऐकावेसे वाटणारे आवाज, सकाळची शाळेतील प्रार्थना, चिमण्यांची चिवचू, कबूतरांचा गुटुरगू, गायीचे हंबरणे, बकरीचा बेबे, कपबशांची किनकिन, भाकरी थापण्याचा आवाज. त्रासदायक वाटणारे आवाज, कुकरची शिट्टी, मिक्सरचा आवाज, किरकिऱ्या मुलाचे रडणे,
कावळ्याचा आवाज, कुत्र्याचे भुंकणे, गाढवाचे ओरडणे, गंजलेल्या बिजागरांचा आवाज, रहाटाचा कुर्रासा दीर्घ आवाज। प्रश्न 8, भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधून लिया। उदाहरणार्थ, निसर्गाच्या लडीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो। उत्तर 1, खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो। 2, पहाटेला पुरती जाग आलेली नसते। 3, त्या जात्याचा मंद लयबद्ध प्रौढ व दमदार आवाज छोट्या मोठ्या ताना व हरकती घेत आसमंतात भरून जातो। 4, अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त झालेले असते। पुढचा प्रश्न, खेळूया शब्दांशी। अ, पाठाधारे विशेष विशेषणांच्या जोड्या लावा। दिलेले शब्द टाहो, मुलायम, लडीवाळ, तान, स्पर्श, मांडी, झांज, आवाज, आसुसलेला, किरटा, भरभरीत, कुर्रेबाज। उत्तर विशेषण विशेष्य। 1, आसुसलेला टाहो। 2, मुलायम स्पर्श। 3, लडीवाळ मांडी। 4, भरभरीत झांज। 5, कुर्रेबाज तान। 6, किरटा आवाज। आ, तक्ता पूर्ण करा। शब्द सामान्य रूप विभक्ती प्रत्यय। शब्द सुराने, सामान्य रूप सुरा। विभक्ती प्रत्यय ने, शब्द सुरात, सामान्य रूप सुरा। विभक्ती प्रत्यय त, शब्द सुराचे, सामान्य रूप सुरा। विभक्ती प्रत्यय चे, शब्द सुराला, सामान्य रूप सुरा। विभक्ती प्रत्यय ला, शब्द सुराशी, सामान्य रूप सुरा। विभक्ती प्रत्यय शी। विद्यार्थ्यांनो, आज आपण सुरांची जादूगिरी या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला। थँक्यू।